महत्त्वाची बातमी आहे. इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथील घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. तर आता या घटनेतील सत्य पोलिशी खाक्यात दाखवता समोर आले. इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथील कातकरी वस्तीत पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला 20 वर्षीय युवतीची अनैतिक संबंधातून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे फिर्यादीच या घटनेत आरोपी निघाल्याने मोठा गोंधळ निर्माण झालाय. आरोपी शरद वाघ यांनी फिर्याद देताना या घटनेबाबत चुकीची माहिती घोटी पोलिसांना दिली होती. यामध्ये त्यांनी मेहुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे, तर 3 कातकरी कुटुंबाची घरं जाळून टाकली आहे, तर 10 ते 20 जणांच्या टोळक्याकडून ही घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी या वाक्यातील 10 ते 20 जणांनी वस्तीत प्रवेश करून हाणामाऱ्या सुरू केल्या. यावेळी शरद वाघ यांच्यावर वार करीत असताना नायडोंगरी तालुका नांदगाव येथील असलेली त्यांची मेहुणी लक्ष्मीबाई पवार वय वर्ष 20 ही सोडवायला आली असता तिच्या वर्मी घाव लागल्याने तिचा मृत्यू झाला अशी खोटी फिर्याद घोटी पोलिसांना दिली होती. मात्र घोटी पोलिसांनी खाकीचा वचक दाखवताच शरद वाघ याच्यावर संशय आल्याने त्याने गुन्हा कबूल केलाय. आरोपीच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील आधारवड येथील तारेचा मुडा येथील कातकरी वस्तीत राहणारा शरद महादू वाघ यांची मेहुणी लक्ष्मीबाई बापू संजय पवार वय वर्ष 24 यांचे अनैतिक संबंध होते. लक्ष्मीबाई पवार ही शरद वाघ यांना नेहमी लग्नाचा तगादा लावत होती. तर शुक्रवारी पहाटे पुन्हा लक्ष्मीबाईने लग्नाचा तगादा लावत वाद घातला. आताच लग्न कर नाही तर तुझं घर पेटवून देईन अशी धमकी ही लक्ष्मीने शरद वाघ यांना दिली. तर या धमकीमध्ये लक्ष्मीबाईने शरद वाघ यांचं घर पेटवून दिलं. घर पेटवण्याचा राग अनावर झाल्याने शरद वाघ याने घरातल्या कोयत्याने लक्ष्मीबाई पवारच्या गळ्यावर वार करून तिला ठार केलं. या घटनेबाबत शरद वाघ यांची बायको सविता शरद वाघ वय वर्ष 27 राहणार आधारवड हिने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी शरद वाघ याला अटक केली. तर या घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस हवालदार शीतल गायकवाड, सुहास गोसावी, संदीप मथुरे, केशव बस्ते, धनराज पार्थी, शिवाजी चुंद्रे हे करीत आहेत. इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. 10 ते 20 जणांच्या जमावाने हत्या केल्याची फिर्याद आरोपीनेच दिली असल्याने आता संपूर्ण सत्य खाकीचा वचक दाखवताच बाहेर आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.